सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज धनगर समाजाच्या रोषाचे धनी झालेत. भाजपनं आश्वासन देऊनही आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही, त्यामुळे आक्रमक झालेल्या धनगर समाजानं सोलापुरात विखेंना गाठलंय. आणि यावेळी नेमकं काय घडलंय आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात या रिपोर्टमधून. धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला. धनगर कार्यकर्त्यांनी विखेंवर भंडारा उधळला. भाजप कार्यकर्त्यांची धनगर कार्यकर्त्याला मारहाण. सरकार समोरचा आरक्षणाचा पेच वाढला. जालन्यातील लाठीचार्ज नंतर मराठा आंदोलनाचा मुद्दा पेटला असतानाच आता पुन्हा धनगर आरक्षणाचाही मुद्दा पेटलाय. आरक्षणासाठी पुन्हा धनगर संघटना आक्रमक झाल्यात. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळण्यात आलाय. त्यानंतर मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून आणि पोलिसांकडून या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. नमूद असताना सुद्धा घटनेदत्त अधिकारापासून धनगर समाजाला जाणून बुजून डावलण्याचा डाव गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक सत्ताधारींनी केला. म्हणून आज शासनाच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या प्रश्नाकडे कुठं तर शासनानं लक्ष द्यावा यासाठी आम्ही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं धनगर समाजाची घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. भंडारा हा नेहमी पवित्रच मानला जातो. त्या निषेधाचं एक पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला एक विशेष आनंद आहे. एक प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते, त्यामध्ये त्यांनी काही काही वावगं केलं असं मला वाटत नाही. नाही, असं की आता अचानक त्यांनी केल्यामुळे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी जी ताबडतोब त्यांची जबाबदारी येते, तरी मी सूचना दिल्यात कुठल्या गुन्हे दाखल करू नका, कुठली कारवाई करू नका, अशा सूचना मी दिल्यात अधिकाऱ्यांना. फसवण्याचं काम 2014 भारतीय जनता पक्षाने सुरू केलं. त्यावेळेस त्यावेळेचे मुख्यमंत्री आम्ही पहिल्या 100 दिवसाच्या आत धनगरांना आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ म्हणून धनगरा समाजाची मतं घेतली आणि त्यांना फसवण्याचं काम केलं. जर तुम्ही खोटं बोलून लोकांची बनवाबनवी कराल, समाजाला फसवत असाल, तर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्याची ती प्रतिक्रिया आज धनगर समाजाने प्रत्युत्तर दिलेलं आहे. मात्र या मारहाणीनंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता होऊ लागली. येत्या काळात जर आमच्या मागण्या पूर्ण करून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही मुख्यमंत्री मंत्री यांना काळ फासायला धनगर समाज मागे पुढे बघणार नाही, असा इशाराही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिलाय. पालकमंत्री या ठिकाणी मुक्कामले होते. आज धनगर बांधवांना आरक्षणाच्या बाबतीत भेटायला गेले, त्यांची भेट झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी शेई मारली नाही, भंडारांचा पवित्र भंडारा मारलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता बारामतीमध्ये की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही ह्या ठिकाणी सत्तेमध्ये आलो तर पहिली सही तुमची देतो आणि आम्हाला अधिकार आहे. त्यामुळं आमचे बांधव गेले आणि त्या ठिकाणी बघता की मारहाण झालेले आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हे देखील धनगर बांधव आहेत पण त्यांना भान नाही, ते तिथं चाकरील नाही. आपण चाकरीला असल्यासारखं समाज बांधवाला मारता, याच्यामुळं आम्ही देखील या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा ही या ठिकाणी आमची मागणी आहे. त्यानंतर आता राजकारण ही तापू लागले. आंदोलनासाठी भंडाऱ्याचा वापर करणं चुकीचं असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले तर भाजपनं आरक्षण देतो म्हणून धनगर समाजाची फसवणूक केली म्हणत हल्लाबोल चढवलाय. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आहे, धनगर समाजाची पण आहे आणि धनगर समाजाला काय न्याय द्यायचा हे आमचं सरकार चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे.
म्हणून विखे पाटील साहेब असो, आमचे देवेंद्रजी असो, आमचे अजितदादा असो आणि फडणवीस आणि आमचे शिंदे साहेब असो, धनगर समाजाचा जो अधिकार आहे तो आमची महायुतीचं सरकार मिळून देणारच, म्हणून ह्याची चिंता आमच्या विरोधकांनी करू नये. मल्लारी मार्तंड खंडोबाचा बिरोबाचा महाकुबाईचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणं हे अतिशय अयोग्य आहे. आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांच्या वरती उधळला असेल तर मी माननीय विखे पाटलांना विनंती करतो की तो खंडोबाचा बिरोबाचा आशीर्वाद समजून त्यांनी कपाळाला लावावा. पण शेवटी असं आहे की धनगर समाजाला तर फार वर्षापासून भारतीय जनता पक्ष 2014 सत्तेत आला त्यावेळी पहिल्या कॅबिनेटला आम्ही हा निर्णय घेऊ असं आश्वासन धनगर समाजाला याच भारतीय जनता पक्षाने दिलेलं होतं. त्यामुळं तोही प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. राज्यात 2014 भाजपचं सरकार येण्यापूर्वी भाजपनं धनगर आरक्षणाचं दिलेलं आश्वासनही आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी धनगर समाजाचा संघर्ष सुरू आहे. फडणवीसांनी आश्वासन देऊनही ते पूर्ण न केल्यामुळे आता भाजप नेते धनगर समाजाच्या रोषाचे धनी ठरत आहेत. सरकारनं आरक्षणाचा मुद्दा वेळीच सोडला नाही तर आगामी काळात या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. जय मल्ला.